आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश आणावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे. पण फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही. त्यामुळे माझं सरकारला आव्हान आहे की उद्या विधिमंडळाचं अधिवेशन संपणार आहे, तुम्ही परवा दिवशी तुम्हाला जो काही नवा कायदा करायचा तर अध्यादेश आणा. अध्यादेश हा कायदा असतो, तो अध्यादेश तुम्ही 6 महिन्यामध्ये पारित करा आणि परवा दिवशीपासून नव्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. तुम्ही फेब्रुवारी अधिवेशनाची वाट बघू नका, पुन्हा एकदा नवीन मृगजळ टाकू नका. सरकारला संपूर्ण अधिकार आहे.